खिलारी ऐकी आहे. महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी. चष्मे आणि सनगॉगल्स फक्त 295 रुपयांपासून सुरू. अहमदनगरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया. संपर्क खिलारी आयकेअर, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर. मोबाईल 89 56 333 888. कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील 30 वर्षांसाठी मिटणार आहे असं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय. आमदार काळेंच्या प्रयत्नामुळे 120 कोटींच्या पाणी योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. कोपरगाव शहराला गेली अनेक दिवसांपासून 8 दिवसाआड पाणी पिण्यासाठी मिळतंय. पाणी प्रश्नावर नागरिक हैराण झालेत. अशातच आमदार आशुतोष काळे यांनी पुढच्या 30 वर्षांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नवीन 5 नंबर साठवण तलावाच्या निर्मितीसह शहरातील वितरण व्यवस्थेमध्ये बदल करून नवीन वाढीव पाईपलाईनसह जलकुंभ निर्माण करण्यासाठी 120 कोटींचा नवा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता, तर त्याचा योग्य पाठपुरावा करून त्याला प्रशासकीय मान्यता मिळून दिल्यामुळं या कामाला गती मिळणार आहे. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून नागरिकांना पेढे वाटले. दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी गौतम बँकेच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी नाशिक विभाग काल कोपरगाव नगर परिषदच्या 5 नंबर साठवण तलाव त्याचबरोबर विस्तारित पाणी पुरवठा योजना या एकत्रित कामासाठी 120 कोटी 12 लाख रुपयाची तांत्रिक मान्यता या ठिकाणी दिलेली. या योजनेमध्ये 400 बंडलीचा 5 नंबर तलाव काँक्रीटीकरणाचा, त्याचबरोबर साठवण तलाव क्रमांक 1, 2, 3, 4 याची दुरुस्ती करणे, त्याचबरोबर बेट, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर, संजय नगर इथे 4 नवीन टाक्या उभारणे, लक्ष्मीनगर येथील पाण्याची टाकीची दुरुस्ती करणे, कोपरगाव शहरासाठी त्याच्यामध्ये वाढीव हद्द धरून 196 किलोमीटर वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे. त्यापैकी 105 किलोमीटर वितरण व्यवस्था उपलब्ध आहे. उर्वरित 91 किलोमीटर वितरण व्यवस्था या नवीन योजनेमध्ये समाविष्ट केलेली. असं सर्व हे 5ही कामं या योजनेमध्ये समाविष्ट केलेले. या योजनेचा जो काही काय म्हणतात याचं नियोजन आहे हे 2052 सालापर्यंत घडलेलं. म्हणजे आता आपण 2021 2022 धरायचं. पुढच्या 30 वर्षाचं नियोजन किंवा लोकसंख्या धरून या योजनेची आखणी या ठिकाणी केलेली. याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जे काही 5 नंबर तलावाचं खोदकाम गायत्री कंपनी यांच्याकडनं करून घेतलं, त्याच्यामध्ये जवळपास 4 मीटरपर्यंत सरासरी खोदाई संपूर्ण तलावाची झालेली आणि म्हणून जवळपास 7 कोटी रुपयाची रक्कम याच्यामध्ये आपली वाचलेली नगर परिषद. नुसती रक्कम खोदाईची वाचलेली नाही तर ते मटेरियल जे काही काढलं जाणार होतं ते मटेरियल टाकायचं कुठे हा देखील प्रश्न आपल्याला राहिलेला नाही. ते मटेरियल अर्थातच समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी वापरलं गेलेलं आहे. या कामामध्ये अजित पवारसाहेब यांच्या शब्दावर ते काम झालेलं आहे. गायत्री कंपनीचे जे काही मालक आहे ते खासदार रेड्डी म्हणून ते पवारसाहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहे आणि त्यांच्या शब्दावर त्या ठिकाणी काम केलं म्हणून या
7 कोटी वाचण्यामध्ये या कामाला गती देण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा त्या ठिकाणी हात आहे म्हणून साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला कल्पना आहे आपल्याकडं कुठलं काम झालं का ते लगेच आडवं पडायची पद्धत या ठिकाणी आहे. आपल्या माध्यमातून मला सर्वांनाच त्या ठिकाणी विनंती करायची का जसं 28 कामाच्या बाबतीमध्ये आपण कोर्टात जाऊन शहर विकास थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता योजना ही मंजूर झालेली आहे. या योजनेला कुठेही आडकाठी न आणता अनेक वर्षांपासून जो काही पाण्याचा प्रश्न कोपरगाव शहराचा आहे तो सोडवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती या ठिकाणी करेल. याच्यामध्ये सगळे झाले म्हणजे तर काय काही लोकांचे आडून त्या ठिकाणी आमचा काही संबंध नाही दुसऱ्याच्या आडून त्या ठिकाणी कोर्टामध्ये जायचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे अशा सर्वच लोकांना मी या ठिकाणी विनंती करतो. आता पुढची प्रोसेस आता त्याच्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळवणे त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस आणि वर्क ऑर्डर झाली का नंतर आपल्याला काम चालू करता येईल अशी एवढी प्रोसेस राहिलेली. तांत्रिक मान्यता मिळायला थोडासा विलंब झाला कारण सुरुवातीला आपण डिसेंबर 2021 खोदकाम चालू केलं ते खोदकाम कुठपर्यंत होईल आणि आपल्याला नेमकी एस्टिमेटला किती धरायचं आहे याचा थोडासा अंदाज त्या ठिकाणी नव्हता. 2019 ते साधारण जून एप्रिल मेच्या दरम्यान आपलं ते काम त्या ठिकाणी चाललं. जे 6 महिने 4-6 महिने ते काम झाल्यानंतर तिथून पुढे आपलं नेमकी डेप्थ किती आहे ती डेप्थ जी धरलेली याच्यामध्ये किती स्टोरेज होऊ शकतं त्याचबरोबर जे काही स्टोरेज आपल्याला 2052 लोकसंख्येसाठी करायचं आहे त्याची गरज किती आहे याचं सर्व कॅल्क्युलेशन असेल. म्हणून आपल्याला या सर्व 1 ते 4 आणि 5 मध्ये किती स्टोरेज करायचं याच्या हिशोबाने काही बदल याच्यामध्ये 5 नंबर तलावमध्ये करण्यात आले आणि म्हणून तो काँक्रीटचा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. काँक्रीटचा विषय आल्यानंतर निश्चितपणे म्हणजे कुठलाही डिझाईनचा विषय आला तर CDO कडनं ते आपल्याला मंजुरी घ्यावी लागते. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगुले, नवाज कुरेशी, माजी नगरसेवक दिनार कुदळे, शिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदर दडियाल, भरत मोरे, धरमचंद बागरेचा रमेश गवळी, दिनकर खरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शंकर दुपारगुडेसह कैलास साळुंखे, सी न्यूज मराठी, कोपरगाव.